मुंबईत प्रवासासाठी अनेक जण टॅक्सीला प्राधान्य देतात, कारण स्वतःची कार चालवत मुंबईत प्रवास करणं म्हणजे जीवाचे हाल करून घेण्यासारखंच आहे. आणि हीच गोष्ट ध्यानात घेऊन आता उबर ओला यांच्या नंतर मुंबईत नवी टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. डार्विन टॅक्सी असं या सर्व्हिसचं नाव आहे. आपण ऑनलाईन ॲप वापरून जसं टॅक्सी बुक करतो तशीच सुविधा डार्विन प्लॅटफॉर्म टॅक्सीनंही उपलब्ध करून दिली आहे. आज एक आपण नवीन सर्व्हिस खास मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लॉन्च करतोय. टॅक्सी सर्व्हिस आहे. आता जसे ऍग्रिगेटर्स चालू आहेत ओला उबेर त्याच्यासारखीच ही सर्व्हिस आहे, पण थोडा एक वेगळ्या डायमेन्शननी करतोय की ज्याच्यामध्ये कन्झ्युमर आणि टॅक्सी ऑपरेटर्स या सगळ्यांना संलग्न घेऊन एक चांगली सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. या सगळ्यात तुमच्या सगळ्यांची साथ असावी. डार्विन प्लॅटफॉर्म टॅक्सी एक ॲप आहे, तो तुम्ही नक्की डाउनलोड करावा. आज 200 जास्ती टॅक्सीज आज लॉन्च होत आहेत आणि येणाऱ्या नोव्हेंबरपर्यंत 500 जास्ती टॅक्सीज आपल्या या टीममध्ये येतील. कोरोनामुळे मुंबईकर सुरक्षित प्रवासासाठी टॅक्सीचा पर्याय निवडत आहेत. अशातच डार्विन टॅक्सीने मुंबईकरांसाठी नव्या सोयीसुविधांसह आपली सेवा लॉन्च केली आहे आणि कोरोना काळात कंपनीकडून सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचं काटेकोर पालनही केलं जाणार आहे. सेफ्टी मेजर्स जे गव्हर्नमेंटने आतापर्यंत सांगितलेले आहेत तेच, पण त्याच्याही पेक्षा जास्ती फार महत्वाचं काय आहे की फक्त कन्झ्युमर आउटलुक न घेता टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा फिट आहे की नाही, ओके, त्याची सुद्धा काळजी, त्याचं चेकअप्स, रेग्युलर चेकअप्स करून, सो ते खूप महत्वाचं असतं. कारण टॅक्सी ड्रायव्हर एक असा व्यक्ती असतो की जो फिरत असतो सगळीकडे, चार लोकांना भेटत असतो, तर त्याला एक रेग्युलर हेल्थ चेकअप कसा करावा, स्वतःला अपडेट कसं ठेवावं, त्यांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याचे सुद्धा एक प्रणाली दिली जाईल आणि तो फॉलो करेल. कंपनीनं स्पर्धेत टिकण्यासाठी टॅक्सीचं भाडं ही इतरांच्या तुलनेत ग्राहकांचा अधिक फायदा होईल असं ठेवलंय. डार्विनची टॅक्सी सुविधा वापरण्यासाठी आपल्याला फक्त ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर टॅक्सी बुक करता येईल आणि काही क्षणातच टॅक्सी आपल्यासमोर येऊन उभी राहील. डार्विन टॅक्सीमुळे आता मुंबईकरांना टॅक्सीचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.